तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। गुरुवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा अद्यापही जोर कमी झालेला नसून तळा तालुक्यात दिवस रात्र पावसाचे तांडव सुरू आहे। यामुळे तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून नदी नाले विहिरी धबधबे दुथंडी भरून वाहत आहेत। दिवस रात्र कोसळणाऱ्या पावसामुळे महावितरण विभागाचा शहरातील वीज पुरवठा देखील दिवसा व रात्रभर खंडित झाला होता। यामुळे विजेवर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून रात्रभर नागरिकांना विजेअभावी मच्छरांचा सामना करावा लागला। अद्याप तालुक्यात कोठेही दरड कोसळण्याची घटना अथवा कोणतीही जीवितहानीची घटना घडलेली नाही, परंतु प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। तळा तालुका हा उंच डोंगरमाथ्यावर असल्या कारणाने पावसाची कितीही अतिवृष्टी झाली तरी या ठिकाणी पाणी थांबत नाही। दिवस रात्र पाऊस कोसळूनही शहरात कोठेही पाणी तुंबल्याची घटना घडलेली नाही, परंतु तालुक्यात गावाशेजारी असणाऱ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असल्याने गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे। हवामान खात्याकडून रायगड जिल्ह्यात 5 दिवस अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आल्याने समुद्रकिनारी व नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले असून अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। विस्टा न्यूज मराठीसाठी श्रीकांत नांदगावकर तळा। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।